भाव पूर्ण श्रद्धांजली कुणाला आमच्या ह्या ज्या आजी आहे वय 95 वर असेल स्वर्गीय मोतीरामजी खंडागळे माझे जवळचे आजोबा यांच्या निधनाची बातमी ऐकताच माझ्या डोळ्यासमोर पूर्ण जुना इतिहास सरकत गेला आणि एक जीव आज हा ग्रह सोडून आकाशात चालला गेला. आठवण अशी की स्वर्गीय मोतीरामजी खंडागळे यांना मुलबाळ होत नव्हते म्हणून आमच्या ह्या आजी आहेत चाकरकेलसुद्धा आमच्या नातेवाईक यांच्यासोबत यांचा तिसरा विवाह झाला आणि आमच्या ज्या पहिल्या आजी होत्या या घरातले डिफरन्सेसमुळे माहूरला गेल्या होत्या आणि ह्या आमच्या आजी स्वर्गीय मोतीराम खंडागळे यांच्यासोबत सुखाने संसार करत होता आणि लहानपणापासून माझं त्यांच्याकडे जाणंही नव्हतं. अगदी लहानपणापासून आणि जेव्हा मी जाई तेव्हा ह्या आजी मला प्रेमानं खाऊपिऊ घालत चौकशी करत आणि या आजींचा माझ्यावर फार मोठा विश्वास सर्विस काळातसुद्धा मी त्यांना भेटत होतो रिटायर झाल्यानंतर भेटत होतो आणि छेदातील ज्या काही नेहमीप्रमाणे डिफरन्सेस असतात त्यामुळे त्यांना बरंच भोगावं लागलं तरीसुद्धा माणूस जन्माला आला की शेवटी जातोच. माणसाचं जीवन पास होतंच पण ते वेदनामय का आनंदात हे त्याच्या आजूबाजूच्या पूर्ण माहूलवर अवलंबून असते आणि आमच्या या आजींच्या माहेरच्यांनी त्यांना पूर्ण साथ दिली आणि आमचे जे स्वर्गीय मोतीरामजी खंडागळे आहेत यांनीसुद्धा या उपकाराची फेर पूर्ण केली असं सध्याचं चित्र आहे. आमच्या या आजींना स्वर्गात चांगलं स्थान भेटो आणि जरी मोतीरामजी खंडागळे स्वर्गीय यांना कोणी वारस नसलं तरी त्यांचा सांभाळ ज्यांनी केला हे पुढे त्यांची जी काही असेल ते मला वाटतं करत आहेत. हा हे सगळं सांगायला नको पण आठवण सांगणं गरजेचं आहे आणि कशाकरता माणूस या भूतलावर आल्यानंतर काय काय भोगावं लागेल सांगता येत नाही. म्हणून नेहमी मी म्हणतो की आधी या भोगाशी असावे सादर अहो तुम्ही भोगवादी संस्कृती स्वीकारली भोग भोगावेच लागणार. म्हणून मी म्हणतो त्यागवादी संस्कृती आजची खरी गरज आहे. परत या आजीबाईंना माझा नमस्कार आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती देतो ही परमेश्वर प्रार्थना. थँक्यू.